राज्यातला जीएसटीचा तिढा अखेर सुटलाय. फडणवीस सरकारनं शिवसेनेच्या सर्व अटी मान्य केल्यामुळे जीएसटीला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वानं घेतलाय. शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी विधेयकात सुधारणा करण्यात आल्या होत्या. तसंच सुधारित मसुदा रात्रीच मातोश्रीवर पाठवल्यानंतर शिवसेनेनं या मसुद्याला मान्यता दिली होती. उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार असल्याचं मुनगंटीवारांनी मान्य केलं. राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दरवर्षी 8% वाढ करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार या बाबी विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या. मुंबईला जकातीपासून मिळणारं उत्पन्न बुडू नये म्हणून शिवसेनेनं आक्रमक भूमिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, जीएसटीचा तिढा अखेर सुटलेला आहे, तोडगा काढण्यात आलेला आहे की या तोडग्याला तडजोड म्हणावी, काय सांगाल? तुम्हाला प्रामुख्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी भाजपचा जीव भांड्यात पडला असं म्हणावं लागेल. कारण शिवसेनेने जीएसटी वरची विरोधाची भूमिका कायम ठेवली असती तर जीएसटीचा राज्याचा कायदा मंजूर करणं हे राज्य सरकारसाठी अवघड गेलं असतं. कारण आता जीएसटीचा कायदा राज्याचा मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि अधिवेशनात सरकारला हे विधेयक संमत करायचं आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी 6 जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा जीएसटीच्या विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यायची आहे. या दोन्ही ठिकाणी हे विधेयक संमत करण्यासाठी राज्य सरकारला शिवसेनेच्या पाठिंबाची गरज होती. अधिवेशनात जर शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली असती तर निश्चितच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी सुद्धा शिवसेनेच्या बाजूने सरकार विरोधात भूमिका घेतली असती आणि राज्याचा जीएसटीचा कायदा संमत करणं हे सरकारला शक्य झालं नसतं. आणि त्याचमुळे गेले 3 जवळपास राज्य सरकारकडनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्धव मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. काल त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेटही घेतली, त्यांच्यासमोर काही मुद्देही मांडले आणि याच भेटीत शिवसेनेने आपल्या अटी ज्या आहेत त्या अर्थमंत्र्यांसमोर ठेवल्या आणि या अटींचा विधेयकात समावेश करावा अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली. कालच अर्थमंत्र्यांनी या संदर्भात विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा केली आणि शिवसेनेच्या ज्या अटी होत्या की केंद्राकडनं जकात बुडल्यानंतर जो भरपाईची रक्कम येईल ती जर कमी असेल तर उरलेली रक्कम ही राज्य सरकारकडनं मुंबई महापालिकेला दिली जाईल. आणि दुसरी जी अट होती की राज्य सरकारकडनं जीएसटीचा जो निधी मुंबई महापालिका मिळणार आहे त्याच्यात दरवर्षी 8% वाढ करावी, ही अट सुद्धा मान्य झालेली आहे. दोन्ही अटींचा समावेश प्रत्यक्ष विधेयकात करण्यात आलाय. काल रात्री या विधेयकाची प्रत जी आहे ती मातोश्रीवर पाठवण्यात आली होती आणि तरी सुद्धा या संदर्भात उद्धव ठाकरेंकडनं कोणती भूमिका आज दुपारपर्यंत स्पष्ट करण्यात आली होती. परंतु आज दुपारी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकरांनी सह्याद्रीवर जाऊन अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याने शिवसेनेची मान्यता असल्याचं त्यांना सांगितलं. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.